देशातील शहरं स्मार्ट होत असताना आता शाळाही स्मार्ट होत असल्याचं पुढे आलंय. धुळे जिल्ह्यातील 158 शाळांमधून फळं आणि खडू हद्दपार झाले. जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी डिजिटल रूम मधून आधुनिक शिक्षणाचे धडे घेरवत आहेत. धुळे जिल्ह्यातील सांजोरीतील या जिल्हा परिषद शाळेत लोक सहभागातून डिजिटल शाळा सुरू करून आधुनिक क्रांती घडवण्यात आली आहे. टॅबद्वारे डिजिटल पडद्यावर शिकायला मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी वाढली आहे. प्रत्येक वर्गाच्या दोन ते तीन गोष्टी सादर करतो आणि इथं आम्हाला जर काही आणलं तर इथं बघतो. आणि इथं आम्हाला रंगी सगळं पाहायला मिळतं. त्याच्यात आम्हाला शिकण्याला जास्त प्रेरणा मिळते. पहिले फळ्यावर शिकायचो, पुस्तकात पाहून शिकायचो. आता डिजिटल वर्गात जातो. तिथं डिजिटल तिथं रंगीबिरंगी पाढे आणि काही गोष्ट डिजिटल शाळांमुळे एरवी अवघड वाटणारी गणितांची समीकरणं आणि विज्ञानाची सूत्र समजून घ्यायला सोपी झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या आनंदानं नित्य नियमानं शाळेत येत असल्याचं शिक्षक सांगतायत. इंग्लिशचा पोएम, इंग्लिशचे प्रोनाउन्सिएशन, ते प्रत्येक गोष्ट आम्हाला ती सांगतायत ना ती. पण आता डिजिटल वर्गामुळे ते स्वतः त्यांचेच स्वतः शिकतायत, ऐकून स्वतः ते हँडल करतात. धुळे जिल्ह्यातील शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी मिसाळ सांगितलं होतं की ज्या शाळेमध्ये एक डिजिटल क्लासरूम त्यांनी जर लोकसहभागातून केली तर एक आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने देऊ. पण त्या पद्धतीने चालू आहे आणि म्हणून पुढील काही कालावधीमध्ये पूर्ण जिल्ह्यात डिजिटल क्लासरूम होतील प्रत्येक ठिकाणी, असा आपला प्रयत्न आहे. इतर जिल्ह्यातील शिक्षक धुळ्यात येऊन डिजिटल शाळेची माहिती घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये हा अभिनव उपक्रम राबवला गेल्यास रटाळ शिक्षणापासून विद्यार्थ्यांची मुक्तता होईल. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.